मेनोपॉज भारतीय स्त्रियांमध्ये हा लवकर का बघायला मिळतो आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण ह्याच्यामध्ये एक तर न्यूट्रिशन आहे आणि दुसरं म्हणजे स्ट्रेस फॅक्टर्स आणि आपली लाईफस्टाईल. जर आपण अगदी नीट विचार करून बघितलं तर परदेशातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्वतःच्या तब्येतीविषयी जितक्या कॉन्शियस आहेत, मी म्हणेन त्याच्या हार्डली 10 ते 20% सुद्धा आपण कॉन्शियस नाही आहोत. मेन म्हणजे त्यांचं डाएट, की अतिशय बॅलन्स्ड असं डाएट त्या घेत असतात. दुसरं त्यांचं रेग्युलर एक्सरसाइज, अगदी स्विमिंगपासून तर एखाद्या स्पोर्ट्सपर्यंत त्या अगदी तुम्ही बघा की 60व्या वर्षी पण त्या स्वतःला फिट ठेवण्याच्या मागे असतात आणि स्वतःला वेळ देत असतात. जो मी टाईम असतो जो की त्यांना फिजिकली आणि मेंटली फिट ठेवतो. पण ऑन द कॉन्ट्ररी आपल्या भारतीय स्त्रिया आहेत तर घरातलं जे काही सगळं चांगलं न्यूट्रिशियस जेवण आहे ते मी माझ्या नवऱ्याला आणि मुलांना कसं देऊ ह्याच विचारामध्ये त्या असतात. आणि बऱ्याचदा तुम्ही बघतात की आपल्या घरात वर्षानुवर्ष लोणची करण्याची परंपरा आहे, तर भाजी जर संपली तर मी जेवायची बाकी आणि आता भाजी संपली तर माझ्यासाठी ऑप्शन म्हणजे लोणचं पोळीच असणार आहे, कारण मी उठून नवीन भाजी माझ्यासाठी बनवून नाही घेणार. सो दिस इज वेअर इट स्टार्ट्स, द न्यूट्रिशनल डिफिशियन्सी. मेनोपॉज म्हणजे ज्यावेळी आपले स्त्रीबीज संपून जातात आपल्या अंडाशयातले, त्यावेळी आपल्याला हळूहळू पाळी येणं बंद होतं आणि ह्या प्रक्रियेला आपण मेनोपॉज म्हणतो. तर अर्ली मेनोपॉज जो आहे तो साधारणतः 40 ते 45 ह्या वयातल्या स्त्रियांना जेव्हा मेनोपॉज होतो तेव्हा त्याला आपण अर्ली मेनोपॉज म्हणतो. 40च्या आधी ज्यांना मेनोपॉज होतो त्याला आपण प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हणतो. आणि 45 नंतर पुढे जेव्हा केव्हा मेनोपॉज होतो तर तो आपण एक नॉर्मल मेनोपॉज असं समजलं जातं. आता पर्टिक्युलरली जर अर्ली मेनोपॉज ह्या विषयावर बोलायचं झालं तर अर्ली मेनोपॉजचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल, की जेनेटिक रिझन. जर आई, आजी, मावशी ह्या सगळ्यांचा जर त्या वयात मेनोपॉज झाला असेल तर देन डेफिनेटली की त्या पर्टिक्युलर मुलीला किंवा स्त्रीला पण एक ऑन अन ॲव्हरेज साधारणतः अर्ली मेनोपॉज होण्याची शक्यता असते. दिस इज फर्स्ट थिंग. सेकंड, बऱ्याचदा सर्जरी झालेली असेल आणि अंडाशय काढून टाकलेलं असेल किंवा गर्भपिशवी काढली असेल तर ह्याला आपण सर्जिकल मेनोपॉज म्हणतो. तर हे एक महत्त्वाचं कारण आहे. आता बऱ्याचदा काय होतं आहे की फायब्रॉइड्सच्या गाठी म्हणा किंवा अजून दुसरे कुठले ॲडिनोमायोसिससारखे जे आजार आहेत ज्याच्यामध्ये बऱ्याचशा स्त्रियांना गर्भपिशवी पण काढून टाकावी लागते किंवा अंडाशय काढून टाकावं लागतं आहे, तर ह्यांना तो सर्जिकल मेनोपॉज होत असतो. थर्ड थिंग, आपण अर्ली मेनोपॉजचा जर विचार केला तर बऱ्याचदा ज्यांना लॉंग टर्म किमोथेरपी चालू असते, कॅन्सरसाठीचे जे औषधं एखाद्या पर्टिक्युलर स्त्रीला आपण दिलेले असतात किंवा मुलीला दिलेले असतात, तर ह्या कॅन्सरच्या औषधांमुळे हळूहळू ओव्हरीज जे आहेत आपले अंडाशय हे पण फंक्शन काम करणं बंद करतात आणि तेव्हा पण त्यांच्यामध्ये आपल्याला अर्ली मेनोपॉज बघायला मिळतो. तर साधारणतः ही 3 मुख्य कारणं आहेत. पण बऱ्याचदा अजून ज्यांना खूप क्रोनिक आजार आहेत, जसं रुमॅटॉइड अर्थरायटिस म्हणा किंवा अजून काही बिनाइन ट्युमर्स ज्याच्यासाठी त्यांची खूप लॉंग टर्म ट्रीटमेंट चालू आहे, तर अशा औषधांचा दुष्परिणाम म्हणून पण आपल्याला अर्ली मेनोपॉज बघायला मिळतो.